पटलं पटलं एकांताचं ध्यानाचं महत्त्व आज मला पटलं. गुरुजींचं नुसतं भाषण ऐकलं आणि भाषण ऐकून मी इतकं प्रभावित झालो. इतकी माणसं होती पण गुरुजींनी किती सोप्या शब्दात एकांताचं महत्त्व पटवून दिलं. वा वा, हे सगळं लक्षात ठेवायला हवं. पण काय बरं त्या भाषणाचा शेवट काय होता बरं? हां, शुद्ध स्वच्छ होईल मन विचार कांती, शुद्ध स्वच्छ होईल मन विचार कांती, चला उठा गड्यांनो शांतपणे, ध्यान धरा एकांती, ध्यान धरा एकांती. हीच ती योग्य वेळ आहे ध्यान धारणेची. ओ ध्यान धारणेच्या आधीच साक्षात्कार. काय हे सामर्थ्य ध्यानाचं! हो बाईच्या आवाजात हो हो तू ऐसोय. मग अजून दुसरं कोण असणार आहे? आणि काय घुरट वंग्यासारखं बसून काय चाललंय तुमचं इथे एकांतात? घुरट काहीतरी काय बोलते काय? हे बघा, तुमचं मला अजिबात काही ऐकायला वेळ नाहीये. आधी त्या किराणा मालवाल्याकडे जा. मेल्याने 2 रुपये लावलेत साबण वड्यांचे आणि दिला 1 रुपयाचा साबण. अगं खूप अगं काय बोलतेस, मी इथे ध्यान लावून बसलो एकांतात आणि तू मला साबण आण. अरे काय नको ग असं करू. शी हे बघा, तुमचं एकांत वगैरे गेला खड्ड्यात. 15 वर्ष झालेत आपल्या लग्नाला, कळलंय ना? चला उठा आधी त्या किराणावाल्याकडे जा. अगं पण ऐक ना, नाही अजिबात नाही, जा आधी म्हणते ना. हो जा, अजिबात वेळ नाहीये, तुम्ही जाताय की नाही? अगं हो जातो. शी काय नाही, ह्याच्याकडे दुर्लक्ष करायलाच हवं. पण इथे बसून फायदा नाही, हे कुठल्याही क्षणी परत टपकेल. मला दुसऱ्या जागेवर गेलं पाहिजे एकांत शोधायला. वा, काय शांत परिसर आहे. मला वाटतं ध्यानधारणेसाठी ही जागा उत्तम आहे. वा 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 वा, वाहतुकींची वर्दळ नाही, माणसांची ये जा नाही, आपण इथेच ध्यानधारणा लावावी. हा, उत्तम जागा सापडली. शेवटी रस्ताच कामी आला. हो चल चल रे नौजवान, चल चल रे नौजवान, दैने भाई दैने भाई थाम, दैने भाई दैने भाई थाम थाम. काय इकडे काय इकडे तोंड धुताय की चूळ भरताय इकडे? अवश्य काय तुमचं हे अभद्र बोलणं? मला तसं बघतोय मी, तू काही चुळबुळ चुळून 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 चाललोय तुझी. कसं काय ते तोंड नाही अहो, मी ध्यान धारण झालो बसलोय बघा. असं अरे इथं रस्त्यात कुणी ध्यान लावतं का? आणि इथं रस्त्यात गाडी आली म्हणजे आली आली का? अरे गाडी काय सांगून येते का? आणि ड्रायव्हरच्या काय ध्यानात तरी यायला पाहिजे. म्हणजे म्हणजे ते ड्रायव्हर देखील ध्यान लावून बसणार. आम्ही आम्ही इथे बसतो. अरे ते ध्यान वेगळं, हे ध्यान वेगळं. तू बाबा इथून उठतो की नाही मला तेवढं सांग. अहो असं काय, मी इथे असा ओम ये भरलेली आहे, हे तर गोळी घातलेला होता. ओम चायची बॉम्ब मारशील तू. असं काय काय, चाल मला एकांत मिळाला. एकांत तिकडे चाल. नाही 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 नाही, भगवंता भगवंता, अरे हे काय चाललंय या मोहमाई दुनियेत? मला ध्यान धारण्यासाठी एकांत मिळू नये. शेवटी तो मिळवण्यासाठी मला तुमच्याच चरणी यावं लागलं ना. बस ठरलं, येथेच बसावं नामस्मरणासाठी. ओम ओम बसलाय माझ्या जागेवर. ओ बुवा उठा. अरे चा ओम म्हटलं नाही आणि साक्षात बुवा महाराज आपण मला दर्शन. बुवा वगैरे काही नाही, मी स्वतः खटखटे महाराज. अरे माझी ही तप करायची माझी जागा आहे, एक तप मी इथे तप करतोय. तपाची सुद्धा जागा बळकवायचा. मी नामस्मरण करत होतो. गप्प बसा, चला निघा, चालू पडा. शेवटी कुठेच एकांत मिळत नाही मला. कुणी एकांत देता का? एकांत